जे साहेबाजी ओळखून दे. हां, डॉक्टर इखार आहेत आणि यांच्यासोबत अजून 9 लोक आहेत. हां, हे सर्व हे वेटर गायनेकोलॉजिस्ट आहेत. गायनेकोलॉजिस्ट आहेत वेटरनरीमध्ये. वेटरनरी. हां, हे ठाकरे साहेब आहेत. हे सर्व आमच्या गोशाळेला फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिसेस देतात. हां, इथे डॉक्टर हेमंत मुरके आहेत, त्यांनी गोशाळा सुरू केली. ते आते युजनोलॉजीचे आहेत का? नाही नाही नाही, ते पेडियाट्रिक सर्जन आहे. मॅडम ज्या आहेत त्या गायनेकोलॉजिस्ट आहे. मुलीच्या ऍडमिशन साठी त्यांनी पैसे काढले होते एमडीच्या, तिची मेरिट लिस्ट मध्ये ऍडमिशन झाली. आणि मग ती ऍडमिशन झाल्यानंतर ती पैसे जे वाचले तर त्यांनी म्हटलं की हे सत्कार्यामध्ये लागावा, तर आपण ते त्यांनी म्हटलं गोशाळा सुरू करूया. तर आम्ही सर्व तिथे त्यांच्यासोबत काम करतो आहे. आणि महाराष्ट्राची एकमेव गोशाळा आहे जिथे इतक्या मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय सेवा दिल्या जातात. जनावरं किती आहेत? जनावरं तिथे 300 पासून 1000 पर्यंत जातात. तिथे आम्ही 3 मिशनवर काम करतो. पहिलं मिशन जे आहे ते या 200 किलोमीटरच्या पेरीफेरीमध्ये कुठेही गाय म्हणा किंवा कोणतंही जनावर म्हणा त्याचा ॲक्सिडेंट झाला काय झालं त्याला आम्ही घेऊन येतो ॲम्ब्युलन्सने आणि त्याची इथे सेवा करतो. दुसरं काम ब्रीड डेव्हलपमेंटचं आहे. चांगल्या प्रकारच्या ब्रीड आपल्या इथं तयार व्हाव्या त्याच्यासाठी काम होत आहे. आणि तिसरं काम आहे ते शेतकऱ्यांचं प्रशिक्षण. कोणत्या क्षेत्रामध्ये गाय कशी वाचेल आणि गो आधारित शेती कशी शक्य आहे, एक गाय 10 एकर शेती कशी समृद्ध करते, या विषयावर आम्ही शेतकऱ्यांना ट्रेनिंग देतो. जेव्हा शेतकरी त्याच्यामध्ये ट्रेंड होतात तेव्हा त्यांना आम्ही गाय त्यांना देतो आणि त्या गाई पूर्ण समाजात जातात. गाईचं जे मेन उत्पन्न आहे ते उत्पन्न त्याचं शेण आणि गोमित्र आहे. दूध हे बाय प्रॉडक्ट आहे ॲक्च्युली, ते त्यांच्या मुलांसाठी असते पण आपण वापरतो. तर ते त्याचं महत्त्व समजलं की मग ते गाई घेऊन जातात झाकड गाई. अशा प्रकारे तिथे काम चालू आहे. जवळपास 45 एकर क्षेत्र डॉक्टर साहेबांनी डोनेट केलेलं आहे गोशाळेला. 45 एकर. आणि जवळपास मॅक्झिमम मंत्री येऊन गेले तिथे. आणि नितीन गडकरी साहेबांनी त्या याचं लोकार्पण केलं. मग मला सांगा याचा जो काही खर्च येतो तर हा कसा म्युच आउट करता तुम्ही? मेजर जी कॉस्ट आहे याची ती डॉक्टर हेमंत मुरके बघतात. ते रोज प्रॅक्टिसला त्यासाठीच बसलेले आहेत आणि काही दान स्वरूपात जे येते त्यांनी म्युच आउट होतात. गोशाळा जी आपण जी रन करून आले तर याला जो काही खर्च येतो ती जनता देते. ती डॉक्टर हेमंत मुरके 95% जे एक्सपेन्स हो 95% ते बिअर करतात, पण सप्लिमेंटरी म्हणून काही लोक मदत करतात. हा बिलकुल, थँक्यू. आणि वा उत्तम आहे. पण मला तुमचा आश्चर्य वाटतं ही एवढी मोठी नर्सरी सांभाळून त्या नर्सरी विषयाकडे तुम्ही कसे वळले? नर्सरी जी आहे ती माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर शेतीतून पळून जायला मी शेतीत आलो. पण देवाला हेच माझ्याकडून करून घ्यायला. तुमचं शिक्षण किती झालं? मी लॉ केलंय. अरे बाबी खाच्यातून एकदम शिचकी खाच्यात. तर आलो आणि त्यावेळेस असं वाटलं की 100 कोटी लोकसंख्या होती, 70% लोक ॲग्रिकल्चरला बिलॉंग करणारे होते. तर याच्याहून जास्त पोटेन्शियल जगात कोणत्याच फील्डमध्ये नाही असं मला वाटलं आणि तेव्हापासून मी आता मला शक तुम्हाला वाटत नाही का की सरकारचा पैसा तुम्ही वाया घालवला वकील शिक्षण घेण्यामध्ये? ज्ञान जे आहे ते कोणत्या तरी क्षेत्रात उपयोग आणि जीवनात शिक्षणाचा जो अनुभव आहे तो कोणत्याही क्षेत्रात. मला तुम्ही वकिली शिक्षणामध्ये जो खर्च झाला त्या ज्ञानाचा इकडे काय उपयोग होतो? कोणतंही शिक्षण जे आहे ना ते व्यवहारिकतेसाठी काम येत असतं. ओके ओके. आणि जगात
कुठे चुकतोय हे शिक्षणच शिकवत. काय करायला पाहिजे, आपल्या जीवनाचा काय उद्देश आहे हे आपल्याला अभ्यासानंतरच कळतं. तर आपल्या जीवनाचा जो उद्देश आहे स्वतःच्या नंतर समाजासाठी या पशु पक्ष्यांसाठी आपण जीवन दिलं पाहिजे हे त्याच्यानंतरच आपल्याला कळतं आणि त्या मार्गाकडे आम्ही. थँक्यू थँक्यू. तुमचं म्हणजे थोडक्यामध्ये शेवटी माणसानं आयुष्यात काय करायला पाहिजे हे ओळखायचं असेल तर शिक्षणाची आवश्यकता आहे. शंभर टक्के. आणि मग मला सांगा, आपले जे एवढे एवढे मोठे पुराण ग्रंथ वेद हे आपल्याला शिकवत नाही का आपण आपण काय करायला पाहिजे? आपण त्याच्याकडे लक्षच देत नाही ना. का मग का 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 मनुष्य मनुष्य फक्त मानवाचं जीवन आहे भोगासाठी उपयोग करतोय. फक्त भोग फक्त भोगासाठी त्याचा उपयोग नाही आहे. जीवनात देवाने आपल्याला काहीतरी करण्याची जी शक्ती दिली आहे ती फक्त या मानव जन्मातच आहे. नाही पण अजून अजून जे एकदम उत्स्फूर्त पहिलं वाक्य तुम्ही बोलले ते अजून बोलले नाही ते वाक्य बोला. नाही माणसाने खरोखर जेव्हा पैदा झालाय माणूस त्याने दुसऱ्यासाठी काहीतरी करायसाठी पैदा झालेला आहे. आणि स्वतःसाठी जगून पशु प्राणी पक्ष्यासाठी आणि सर्वांसाठी त्यांनी आपलं जीवन दिलं पाहिजे याच्यात खरं सार्थकता आहे. बरं मला सांगा की आता एवढं सगळं तुम्ही जनावरं सांभाळून राहिले ते निरनिराळे जे साथीचे रोग येतात हे येतात तर हाऊ यू नीच आउट दॅट गोशाळेमध्ये. हां आमच्याकडे एवढी मोठी डॉक्टरची टीम आहे ती स्वतः आपल्या विकलने येतात आणि आपली सेवा देतात तिथे. अहो तुम्हाला जनावरांच्या आरोग्याची बिलकुल भीती नाही आणि काळजी नाही. ओके थँक्यू थँक्यू.